कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थसंकल्पाची परंपरा खंडित होणार असून यंदा पहिल्यांदाच केंद्रीय अर्थसंकल्प पेपरलेस सादर होणार आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच केंद्रीय अर्थसंकल्प डिजिटल स्वरूपात सादर होणार आहे. त्यामुळे सर्व खासदारांना अर्थसंकल्पाची ई कॉपी मिळणार आहे. तिजोरीतील खडखडाट आणि अर्थसंकल्प छपाईसाठी काम करणाऱ्या कामगारांना कोरोना संसर्ग होऊ नये म्हणूनच केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे. आयआरसीटीसीने पर्यटकांसाठी आता फक्त 9,450 रुपयांमध्ये पूर्ण दक्षिण भारत फिरण्याची आता संधी दिली आहे. 10 दिवसांचं हे आकर्षक पॅकेज आहे. यामध्ये ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर तुम्हाला मोफत मिळणार आहे. विशेष म्हणजे यासाठी भारत दर्शन स्पेशल टुरिस्ट ट्रेनचंही आयोजन करण्यात आलं आहे. गोरखपूरहून 28 जानेवारीला ही विशेष ट्रेन निघेल. आज 6 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही परत येऊ शकता. आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाईटवर ह्या संदर्भातली सगळी माहिती तुम्हाला उपलब्ध होणार आहे. जंजिरा किल्ल्यावरील पर्यटक संख्येची अट आता मागे घेण्यात आलेली आहे. दिवसभर केवळ 400 पर्यटकांची अट सरकारनं घातली होती आणि याविरोधात जलवाहतूकदार संघटनेनं आंदोलन केलं होतं. किल्ला पाहण्यासाठी 1,000 पर्यटकांची गर्दी होत असे. कोरोना काळात किल्ला बंद ठेवण्यात आला होता आणि त्यानंतर केवळ 400 पर्यटकांना प्रवेश दिल्यामुळे पर्यटक आणि जलवाहतूकदार नाराज होते. अखेर हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. मुंबईच्या प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी हा प्रवास आता 10 मिनिटात पार करता येणार आहे. सध्या या प्रवासासाठी 45 मिनिटं किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागतो. मात्र मुंबई किनारी रस्ता प्रकल्पामुळे हे अंतर अवघ्या 10 मिनिटात पार करता येणार आहे. त्यामुळे 70% वेळेची तसंच वर्षाला 34% इंधन बचत होणार आहे. जुलै 2023 पर्यंत हे काम पूर्ण होणं अपेक्षित आहे. व्हॉट्सअप सुरक्षतेवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. व्हॉट्सअप ग्रुपच्या इन्व्हाइट लिंक आणि प्रोफाईल गुगल सर्च इंजिनवर दिसत असल्याचा दावा आता इंटरनेट सिक्युरिटी रिसर्चर राजशेखर राजहरिया यांनी केला आहे. या लिंकवर क्लिक करून कुणीही प्रोफाईल फोटो, फोन नंबर ही माहिती मिळवू शकतो. इतकंच नाही तर अनोळखी व्यक्तीही व्हॉट्सअपचे प्रायव्हेट ग्रुप शोधून तो ग्रुप जॉईनही करू शकतात असा दावा देखील त्यांनी केला आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे, कारण 10वी परीक्षेचा अर्ज भरण्याची मुदत आता 25 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. 10वीच्या निम्म्या विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज अद्याप भरलेले नाहीत. अर्ज भरण्याची मुदत ही 11 जानेवारीला संपत होती, मात्र शिक्षण मंडळानं मुदत वाढवून दिली आहे. अद्याप 30-40% विद्यार्थ्यांचं परीक्षा अर्ज भरणं बाकी आहे. पुणे शहरातील खासगी क्लास सुरू करण्याची परवानगी पुणे महापालिका आयुक्तांनी दिली आहे. त्यामुळे तब्बल 9 महिन्यांनंतर खासगी क्लासेस उघडण्यात येणार आहेत. महापालिका प्रशासनाने मंगळवारपासून खासगी क्लासेस सुरू करण्यासाठी परवानगी दिली असून पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी यासंदर्भातले आदेश काढले आहेत. शिक्षकांची कोरोना चाचणी, थर्मल गन, ऑक्सिमीटर, सोशल डिस्टन्सिंग हे बंधनकारक असणार आहे. देशभर थंडीची लाट असताना मुंबईत मात्र पाऱ्यानं तप्तावतार आता दाखवून मुंबईकरांना घाम फुटलेला आहे. सोमवारी सकाळी तापमानात सरासरीपेक्षा तब्बल 6 अंशांची वाढ झाली आहे. तसंच दिवसभराचं तापमान 4 अंशांनी वाढलंय. या तापमानवाढीमुळे नागरिक प्रचंड हवालदिल झालेत. कमाल तापमानाची नोंद ही 34.5 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आली आहे. समुद्राकडून जमिनीच्या दिशेनं वाहणाऱ्या वाऱ्यांना उशीर झाल्यामुळेच मुंबईत अचानक तापमान वाढ झाली आहे. मुंबईतल्या प्रसिद्ध मुच्छड पानवाला दुकानाच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. एनसीबीकडून सोमवारी रात्री अटकेची कारवाई करण्यात आली. ड्रग्ज प्रकरणात नाव समोर आल्यानं सोमवारी एनसीबीकडून मुच्छड पानवालाची चौकशी करण्यात आली होती. जयशंकर तिवारीला मुच्छड पानवाला नावानं ओळखलं जातं. अनेक हाय प्रोफाईल उद्योजक, सेलिब्रिटी तसंच क्रिकेटर मुच्छड पानवाल्याचे ग्राहक असल्याचंही सांगण्यात येत आहे. कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी पोलिसांनी संभाजी भिडे यांचं नाव आरोपपत्रातून वगळल्याचा आरोप रिपब्लिकन युवा मोर्चाच्या राहुल डंबाळे यांनी केलाय. दंगलीमध्ये भिडे यांचा कोणताही सहभाग नाही असं प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून होत असल्याचा आरोप डंबाळे यांनी केला. मार्च 2018 भिडे यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी पथकं पाठवली होती, मात्र तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली पुढे चौकशी झाली नाही असाही आरोप त्यांनी केलाय. पुणे नगर महामार्गावर शिरूर इथे काल संध्याकाळच्या सुमारास कंटेनर पोलीस व्हॅनला पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं भीषण अपघात झाला. पोलीस व्हॅन 2 कंटेनरच्या मध्ये चिरडली गेली आणि पोलीस व्हॅनचा अपघात चुराडा झाला. या भीषण अपघातात पोलीस चालक कृष्णा कदम गंभीर जखमी झालेत आणि त्यांच्यावरती सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गलवान व्हॅली मध्ये चीनी सैनिकांसोबत दोन हात करत शहीद झालेल्या सर्व वीरांचा यंदाच्या प्रजासत्ताक दिनी शौर्य पुरस्कारानं सन्मान होण्याची शक्यता आहे. 15 जूनला गलवान व्हॅली मध्ये चीनी घुसखोरांना 16 बिहारच्या शूरवीरांनी रोखलं होतं. यावेळी बटालियनचे कमांडिंग ऑफिसर आपल्या 19 जवानांसह चीनच्या शेकडो जवानांना भिडले होते. या तुंबळ हाणामारीत कर्नल संतोष बाबूंसह भारताचे 20 जवान शहीद झाले. त्याचसोबत चीनचे 35 सैनिक मारले गेले. या शौर्याचा गौरव प्रजासत्ताक दिनी होणार आहे अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. भारत चीन LAC वरून चीननं आपले 10,000 सैनिक मागे घेतलेत. भारतीय हद्दीपासून हे सैनिक तब्बल 200 किलोमीटर मागे हटलेत. लडाखमध्ये सध्या थंडीचा कहर सुरू आहे. या थंडीचा सामना चीनी सैनिक करू शकले नाहीत. भारतीय हद्दीला लागून असलेल्या चीनच्या पारंपरिक प्रशिक्षण भागातून हे सैन्य मागे घेण्यात आलंय. विस्तारवादी चीननं अखेर रौद्र निसर्ग आणि भारतीय सैनिकांच्या वज्रनिर्धारापुढे माघार घेतली आहे. सध्या श्रीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होते आणि या बर्फवृष्टीमुळे श्रीनगर रेल्वे स्टेशनचं रूपच पालटून गेले. संपूर्ण रेल्वे स्टेशनवर बर्फ साचल्यानं पांढरी शुभ्र अशी चादर रेल्वे स्टेशननं ओढून घेतली की काय असं दृश्य आता निर्माण झालंय. इतकंच नाही तर रेल्वे ट्रॅकवरही संपूर्ण बर्फ जमा झालाय. वरून बर्फवृष्टी सुरूच असल्यानं ह्या नयनरम्य अशा दृश्यांमध्ये आणखीनच भर पडतीये.